मिरजेत प्रभाग क्रमांक 20 मध्ये नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून खाजा वसाहत मधील गटारीचा प्रश्न मार्गी कॉन्क्रीट गटारीचे उद्घाटन नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले. प्रभाग क्रमांक 20 मध्ये नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून कृष्णा घाट परिसर, बश्वेश्वर चौक, कोल्हापूर चाळ, पंढरपूर चाळ, रेड लाईट एरिया, योगी नगर, श्रावणी पार्क, खाजा वसाहत अंतर्गत येणाऱ्या सर्व गल्लीमधील पिण्याचे पाणी, लाईट, गटारीचे रस्ते प्रश्न मार्गी लागले आहेत. तर त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आज नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या निधीतून खाजा वसाहत गल्ली नंबर 1 मधील अंतर्गत गटारीचे काम मंजूर करून आणून कॉन्क्रीट गटारीचं काम पूर्ण झालंय. आज याचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच अंतर्गत हॉटमिक्स रोडही होणार असल्याचं यावेळी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सांगितलं. तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांनी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा सत्कार करून कामाबद्दल समाधान व्यक्त केलंय. खाज्यापासून 1 नंबर गल्ली आमच्या अगोदर नव्हती, अर्धी केलेली ती अर्धी शिल्लकामची राहिलेली होती. आता थोरात साहेबांनी आम्हाला ते मंजूर करून दिलेलं आहे. ती आता ते राहिले, आता रस्ता राहणार आहे, राहिलेले काम रस्ता वगैरे सगळे पाक आम्हाला करून देणार आहेत. लाईट वगैरे सगळे पाक आमची सोयीस्कर सगळे पाक करून तिने दिलेले आहेत. आता तेवढं फक्त चावी घ्या चावी घ्या म्हणाले, तरी सुद्धा चावी देऊ द्या. खाजा वसाहत येथे जी पहिली गल्ली आहे तिथं अर्धी गटर झाली होती. ही गल्ली सगळ्यात मोठी असल्याने आधी 250 मीटरची गटर झाली आणि आज 130 मीटरची गटर सार्वजनिक बांधकाम मिरज PWD तर्फे आपण करत आहे. आणि हे झाल्यानंतर इथं हॉटमिक्स रस्ता पण मंजूर आहे. लोकांनी पाण्याचे कनेक्शनही काही लोकांनी घेतलेत, काही लोकांनी राहिलेत रस्त्याचे आधी ते पण घेतील त्यांनी. अशा प्रकारे खाजा वसाहतमधले जवळजवळ 99% कामं पूर्ण झालेली आहेत आणि याचा आम्हाला आनंद आहे, नागरिकांच्यातून पण आनंद व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.